ताजा घडामोडी आणि बातम्यांसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्रीरामपूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याची मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. श्रीरामपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषद येथील मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना श्रीरामपूर शहराची जी खड्डेमय परिस्थिती झालेली आहे, संपूर्ण श्रीरामपूर शहरातील रस्त्याची परिस्थिती अशी झालेली की रस्ते खड्ड्यांमध्ये की खड्डे रस्त्यांमध्ये हेच लोकांना कळायला मार्गाने याची अनेक नागरिकांनी तक्रार आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेऊन आम्ही आज त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की येत्या 5 ते 6 दिवसामध्ये संपूर्ण शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे आणि तसेच गोंदवणी रोडवरील वॉटर सप्लाय समोर या ठिकाणी जे 3-4 महिन्यापूर्वी नव्याने रस्ता बनवला तर तो रस्ता आज अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्ण उखरून गेलेला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आणि अनेक ठिकाणी रस्ता तो खचलेला आहे आणि वॉटर सप्लायच्या समोर 10 ते 12 फूट सुरुवातीपासूनच संबंधित ठेकेदारांनी खड्ड्यात असंच ठेवलेलं आहे. रस्त्याचं काम त्यांनी केलेलं नाही आहे, तरी देखील नगरपालिकेने त्याला पूर्ण रस्त्याचं बिल दिलेलं आहे. हे कुठंतरी चुकीचं काम नगरपालिकेकडून झालेलं आहे. त्या रस्त्याचं त्या राहिलेल्या काम पहिले करून घेतलं पाहिजे नव्हतं आणि मग पूर्ण बिल दिलं पाहिजे नव्हतं, परंतु या अशा चुकीच्या धोरणामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. तसेच संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हणून गोंदवणी रोडचा रस्त्याचं त्या संबंधित ठेकेदारावर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावी अशी सुद्धा मागणी आम्ही नगरपालिकेकडे केलेली. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांनी जर या आमच्या निवेदनाची दखल घेऊन तर संपूर्ण शहराचे खड्डेमुक्त शहर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई न केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेसमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल. मग त्या प्रसंगी काही अनुचित प्रकार घडला तर नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणे, श्रीरामपूर.